BPMS टीमची सर्वप्रथम तर आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचे एक जे सॉफ्टवेअर त्यांनी लॉन्च केले होते. मी कन्सेप्टबद्दल बोलत आहे, खूप छान कन्सेप्ट आहे, अगदी सर्व गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात जर यावर प्रॉपरली जर काम केलं गेलं तर आणि सर्वांचा सपोर्ट जर मिळाला तर. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण अशा मुद्द्यावर बोलणार आहोत. मला असं वाटते की मला अपेक्षा नव्हती की मला या टॉपिकवर व्हिडिओ बनवावा लागेल, पण ठीक आहे, काही हरकत नाही. मुद्दा असा आहे की जी ऑनलाईन मेथड आहे किंवा ऑनलाईन बांधकाम परवानगीची जी वेबसाईट आहे, बेसिकली ज्याला आपण BPMS किंवा महावास्तूची वेबसाईट म्हणतो, की त्या वेबसाईटची काय पोझिशन आहे, त्यानंतर तुम्हाला जे ऑनलाईन बांधकाम परमिशन आहे ते या महाराष्ट्रामध्ये कधीपासून सुरू होतील किंवा त्यांची काय सिच्युएशन. सर्वप्रथम मी मागील व्हिडिओ जो आहे ज्यामध्ये मी सांगितलं होतं तो की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार, ज्यामध्ये मी सांगितलं होतं की एक ऑफिशियल लेटर आलं होतं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 31 मार्चपर्यंत ऑफलाईन राहतील सर्व प्रोसिजर, म्हणजे बिल्डिंग परमिशन, त्यानंतर 1 एप्रिलपासून ऑनलाईन सुरू होणार, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी जवळपास 1 एप्रिलला त्यांची वेबसाईट जी आहे तीसुद्धा त्यांनी लॉन्च केली होती. म्हणजे ॲक्च्युली ती जेव्हा आपण ओपन केली तर त्यामध्ये खूप सारे चेंजेस झाले होते, पण सॉफ्टवेअर म्हणा किंवा वेबसाईट म्हणा त्यामध्ये अपेक्षित ते चेंजेस झालेले नाही आहेत, ज्याला आपण अपग्रेड म्हणतो. अपग्रेड होण्याऐवजी आता जर आपण ती वेबसाईट बघितली तर ते डाऊनग्रेड झालेलं असं वाटते. बेसिकली त्यामध्ये खूप साऱ्या ज्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये बग्स म्हणतात किंवा एरर्स जे आहेत ते सध्या आहेत, त्यामुळे अजूनसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाईन बांधकाम परमिशन सुरू झालेली नाही, ही वास्तविक स्थिती आहे, ठीक आहे. हे मी ॲज अ सिव्हिल इंजिनियर, रजिस्टर्ड सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला सांगत आहोत. आणि तुम्ही जर बिल्डिंग परमिशन, म्हणजे तुमची जर बांधकाम परमिशन यामध्ये असेल ऑनलाईनमध्ये, किंवा जर तुम्ही आता नवीनही टाकली असेल ऑफलाईनमध्ये म्हणा किंवा ऑनलाईनमध्ये, तर तुम्हाला ही परिस्थिती समजली असेल. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, कारण की यामध्ये मी 3 मुद्द्यांवर या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे की ग्राहकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यांच्या दृष्टीने काय न्यूज आहेत किंवा काय बातम्या आहेत, काय होऊ शकते, हा एक मुद्दा. त्यानंतर रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला काय काय गोष्टीची काळजी घ्यायचं आहे, तो एक मुद्दा. आणि सर्वात शेवटी जी BPMS टीम आहे किंवा जी ही वेबसाईट टेक्निकली ऑपरेट करत आहेत किंवा बनवत आहेत, त्यावर मेहनत घेत आहेत, त्यांच्या संबंधित आपण थोडंफार बोलणार आहोत, ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण ग्राहकांचे पॉईंट ऑफ व्ह्यू बघूया. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हा की आपण आता जर नवीन परमिशन टाकायचे, ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत परमिशन टाकलेली नाही आहे, आता तुम्हाला परमिशनसाठी अप्लाय करायचं आहे, तर ही योग्य वेळ आहे का किंवा काय प्रोसिजर राहणार. तर बघा, मी म्हणणार की जर तुम्ही परमिशन आतापर्यंत टाकलेले नाही आहे आणि आता तुम्हाला एक नवीन बांधकाम करायचं आहे, तर त्या केसमध्ये आधी तुम्ही तुमच्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेला भेट द्या, तिथे विचारा की जी परमिशन आहे त्या नगरपालिकेची ऑनलाईन सुरू आहे की नाही, ठीक आहे. कारण काही महानगरपालिकामध्ये बघा या रिलेटेड काही ऑफिशियल लेटर आलेला नाही आहे की ऑफलाईन करायचं की ऑनलाईन, ठीक आहे. आता सध्या तरी जी BPMS वेबसाईटची सिच्युएशन आहे ते बघता, पण जसं फॉर एक्झाम्पल माझ्या महानगरपालिकेमध्ये या टेक्निकल अडचणीमुळे आजसुद्धा ऑफलाईन परमिशन घेतल्या जात आहेत, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जर नवीन परमिशन टाकायचे तर आधी तुमचे जे नगरपालिका किंवा महानगरपालिकेचे इंजिनियर आहेत त्यांना भेट द्या, संबंधित अधिकाऱ्यांना, आणि त्यांच्याकडून विचारपूस केल्यानंतर तुमची जी परमिशन आहे ही ऑनलाईन टाकायची की ऑफलाईन यावर निर्णय घ्या. मी तर सध्या जी वेबसाईटची पोझिशन आहे त्यानुसार हेच सांगणार की तुम्ही आता ऑफलाईनमध्येच परमिशन टाका, ठीक आहे. काही जर चेंजेस झाले नवीन तर मी नवीन व्हिडिओमध्ये सांगणारच. त्यानंतर मुद्दा असा की ज्या लोकांनी ऑलरेडी ऑनलाईनमध्ये परमिशन टाकून दिलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रोसेसमध्ये होत्या, तर त्यांचं काय, ठीक आहे. बघा, मी माझ्या महानगरपालिकेचा रेफरन्स देतो. आमच्या इथे काय झालेलं आहे की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर काही डॉक्युमेंट्स बाकी असतील किंवा ज्याला आपण करेक्शन्स म्हणतो, ते माझ्या लॉग इनवर आलेले आहेत, त्यानंतर मी काही करेक्शन्स अपलोड केलेले आहेत, त्या केसेस समजा एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा इंजिनियरकडे पेंडिंग आहेत, त्यासुद्धा आम्हाला ऑनलाईन दिसत आहे. बेसिकली ऑनलाईन डिटेल ह्या सर्व दिसत आहेत, लॉग इनसुद्धा होत आहे, ठीक आहे, त्यामध्ये काही अडचण नाही. पण तिथे अपलोड करण्याचे किंवा प्रोसीड करण्याचे ऑप्शन नाही आहे, म्हणजे बेसिकली ती वेबसाईट एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सध्या थांबलेल्या स्थितीत आहे, ठीक आहे. ना त्याच्यावर आम्ही रजिस्टर्ड इंजिनियर काही काम करू शकतो किंवा संबंधित अधिकारीसुद्धा त्यावर काही ॲक्शन नाही घेऊ शकत, इवन ते रिजेक्टसुद्धा करू शकत नाही अशा केसमध्ये सिच्युएशन आहे. मग त्या केसमध्ये आम्हाला आमच्या महानगरपालिकेने असं सांगितलेलं आहे की ज्या तुमच्या परमिशन आधी तुम्ही सबमिट केलेल्या होत्या त्या आता तुम्ही ऑफलाईनमध्ये सबमिट करा. म्हणजेच काय, ठीक आहे, आता ॲज अ इंजिनियर म्हणून मी माझे जेवढे पण ग्राहक आहेत ज्यांचे मी परमिशन टाकलेले आहेत आणि प्रोसेसमध्ये आहेत, मी त्यांच्याकडून नवीन ड्रॉईंगची म्हणा किंवा हा जो आता मला परत जी मेहनत करावी लागणार आहे त्याचे पैसे घेणार नाही आहोत. हा झाला माझा पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा ही माझी जबाबदारी झाली, ठीक आहे. पण काय झालेलं आहे, महानगरपालिका ज्या आहेत, होऊ शकते की तुमच्याकडे म्हणा किंवा आमच्याकडे काही महानगरपालिका परत ज्या स्क्रुटनी फीज असतात, म्हणजे जी 1000 रुपये म्हणा किंवा 1500 रुपये किंवा 3000 जे काही तुमच्याकडे स्क्रुटनी फी असेल
तर ती होऊ शकते तुम्हाला परत भरावी लागेल. ठीक आहे, काही महानगरपालिका त्या तुम्हाला भरायला सुद्धा नाही लावतील कारण की तुमच्याकडे ऑनलाईनची आधीची स्क्रुटनी फीची पावती असणार. पण मुद्दा हा आहे की याच्यामध्ये एक गोष्ट तर अटळ आहे, ती म्हणजे ही की तुमचा वेळ परत जाणार आहे. जे समजा एखाद्या क्लायंटने म्हणा किंवा तुम्ही ग्राहकांनी जर 2-3 महिने जर आधीच वाट बघितली असेल या ऑनलाईन प्रोसेसमध्ये, आता परत तुम्हाला ऑफलाईनमध्ये टाकणार आहे. सुरुवातीपासून तुमची जे ड्रॉईंग आहे तिथून परत आता ती पूर्ण प्रोसेस सुरू होणार, त्यामुळे हा वेळ जाणारच आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही. ठीक आहे, आता त्यानंतर काही माझे जे ग्राहक आहेत त्यांच्या केसेस ह्या पास झालेल्या, बेसिकली त्या सँक्शन झालेल्या केसेस आहेत. इवन काही केसेसमध्ये आम्ही पैसेसुद्धा भरलेले आहेत. बघा, मी म्हणणार की जर तुम्ही पैसे भरलेले नसतील, तुमची सँक्शन झाली असेल केस आणि तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस जर भरले नसतील, तर आधी तुम्ही तुमच्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेसोबत संपर्क साधा की सर माझी केस ऑनलाईन आहे, ती सँक्शन झालेली आहे, बघा आता मी पैसे ऑनलाईन भरायचे की नाही. कारण की माझा असं मी असं ऐकलं म्हणा लागलंच तर तुम्ही हा त्यांना व्हिडिओसुद्धा दाखवू शकता की काही महानगरपालिकांमध्ये आम्ही पैसे भरल्यानंतर टेक्निकल कारणांमुळे, ठीक आहे, मुद्दामून कोणी इथं स्वतःहून काही अडचणी निर्माण नाही करत आहे कोणतीच नगरपालिका किंवा महानगरपालिका. BPMSच्या टेक्निकल रिझनमुळे काय झालेलं आहे की त्या सँक्शन झालेल्या केसेस पैसे भरूनसुद्धा त्यांच्या पावती म्हणा किंवा जी कमेन्समेंट लेटर असते ज्याला आपण प्रारंभपत्र म्हणतो ते मिळत नाही आहे विथ DSC झालेले. ठीक आहे, सँक्शन परमिशन वगैरे असं मिळत नाही आहे असे आम्हाला काही अडचणी तक्रारी समजलेल्या आहेत म्हणा. तर मग या केसमध्ये मी पैसे भरायचे की नाही हा प्रश्न तुम्हाला ज्यांना विचारावा लागेल. म्हणजे बेसिकली घाई नका करू की आता आपली सँक्शन झाली केस तर आता आपण पैसे भरून टाकू. ठीक आहे, हा एक उपाय झाला. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आता ज्या लोकांनी पैसे भरलेले, माझे एक क्लायंट असे आहेत की ज्यांनी जवळपास मला असं वाटते आय थिंक 4.5 लाखाचं त्यांचं डेव्हलपमेंट चार्जेस होतं, तर ते त्यांनी पेड केलेलं आहे, पण अजूनसुद्धा त्यांना त्यांची सँक्शनिंगची पावती म्हणा किंवा सँक्शनिंगचं कमेन्समेंट लेटर प्रारंभपत्र आणि सँक्शनिंग ड्रॉईंग अजून मिळालेली नाही आहे. ठीक आहे, आणि महानगरपालिकेसोबत आम्ही संपर्क साधला, त्यामुळे त्यांच्याकडून असं तर नाही म्हणणार की मी निगेटिव्ह रिस्पॉन्स आहे. बेसिकली महानगरपालिका किंवा नगरपालिकेची काहीच चूक नाही आहे, प्रॉब्लेम जी अडचण जी क्रिएट झालेली आहे ती झालेली आहे BPMS पोर्टलकडून, त्यामुळे ती परमिशन आता थांबलेली आहे. आम्ही त्यामध्ये एक प्रयत्न केलेला आहे, तुम्हीसुद्धा तो करू शकता की एक ऑफिशियली एक लेटर लिहा तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आणि त्यांना रिक्वेस्ट करा की आम्ही या या तारखेला ही ऑनलाईन परमिशनची पैसे भरले होते, आमची ड्रॉईंग परमिशन जी आहे ती सँक्शन झालेली आहे, आम्हाला ऑफलाईन ऑनलाईनमध्ये अडचण असल्यामुळे ऑफलाईनमध्ये सही शिक्का असलेले कागदपत्रे देण्यात यावी असे आम्ही विनंती केलेली आहे. तर ती विनंतीसुद्धा तुम्ही करू शकता. चला, हा सर्व जो पॉईंट मी तुम्हाला सांगितले ही सर्व होते आता ग्राहकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, यानुसार तुम्ही ग्राहक म्हणून निर्णय घेऊ शकता. ठीक आहे, आता आपण इंजिनियर म्हणून किंवा जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघूया. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे हा की जी लोकं नवीन रजिस्ट्रेशन करू इच्छित आहेत, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये, त्यांनी मग आता ऑनलाईन करायचं रजिस्ट्रेशन की ऑफलाईन. मी पर्सनली जर माझं वैयक्तिक मत सांगतो म्हटलं तर मी म्हणणार की तुम्हाला जर घाई नसेल, ठीक आहे, तुम्हाला एकदम जर लायसन्सची काहीही एक गरज जर नसेल तर तुम्ही थांबून जा, थोडं ही लॉकडाऊनची जी सिच्युएशन आहे ही पूर्ण जाऊ द्या, त्यानंतर बघूया की वेबसाईटमध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस होतात का, त्यानंतर तुम्ही ऑनलाईनमध्येच अप्लाय करा. ठीक आहे, पण बघा जर तुम्हाला खूप घाई असेल किंवा काही महत्त्वाचं काम असेल की आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करणेच आहे, तर आधी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटा तुमच्या नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये, त्यांना विचारा की सर किंवा मॅडम ज्याही असतील त्यांना विचारा की आम्ही ऑनलाईनमध्ये ज्या अडचणी येत आहेत त्यामुळे ऑफलाईनसाठी अप्लाय केलं तर चालेल का, आम्हाला ऑफलाईनमध्ये लायसन मिळेल का. ठीक आहे, आणि त्या केसमध्ये कसं आहे तुम्हाला जी ऑफलाईन प्रोसिजर कशी करायची त्या संबंधित जो व्हिडिओ आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो, तिथून तुम्ही बघू शकता की ऑफलाईन प्रोसिजर कशी कम्प्लीट करायची. हे झालं आता नवीन रजिस्ट्रेशनसाठी. आता ज्या लोकांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय केलेलं आहे, ठीक आहे, किंवा त्यांचं पेमेंटचंही ऑप्शन आलेलं आहे, त्यांनी पेमेंटसुद्धा केलेलं आहे, अशा लोकांचा जो पॉईंट आहे आपण ते बघू नवीन रजिस्ट्रेशनसाठी. ठीक आहे, मी म्हणणार की तुम्हाला थांबण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. ठीक आहे, कारण की तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. ज्याप्रमाणे बांधकाम परवानगीच्या केसेस आहेत त्याप्रमाणे तुमचं जे लायसन रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा ऑथॉरिटीज जे आहे ते अप्रूव्ह करू शकत नाही किंवा रिजेक्ट करू शकत नाही. बेसिकली हा त्यांच्याकडून होत असलेला त्रास नसून हा BPMS पोर्टलकडून होत असलेले टेक्निकल इश्यू आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला थांबावंच लागेल. त्यानंतर परत तुम्हाला जर अर्जंट काम असेल तर तुम्ही ऑफलाईन थ्रू अप्लाय करण्याच्या संबंधित माहिती जी आहे ती अधिकाऱ्यांना विचारू शकता. हा एक त्यावरील उपाय होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर आता ज्यांचे रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले आहे आता फक्त रिन्युअलचा विषय आहे की एकदम तर आता सध्या तर समजा आपण म्हणू शकतो की मे महिना सुरू आहे त्यामुळे सध्याच तर नाही, पण ही सिच्युएशन जर समजा उदाहरणार्थ डिसेंबरपर्यंत सुद्धा राहिली मग रिन्युअलचं काय. रिन्युअलबद्दल सुद्धा माझं तेच मत राहणार की समजा मला असं वाटत नाही की डिसेंबरपर्यंत हा प्रॉब्लेम राहणार, पण समजा डिसेंबरपर्यंत सुद्धा हा जर प्रॉब्लेम राहिला तर मी म्हणणार की त्या केसमध्ये रिन्युअलसाठी अप्लाय करू नका.
वेबसाइट कशा प्रकार काम करता है तो बगे परिस्थिति बगुन ऑनलाइन कराए कि ऑफलाइन ये तुम्हारा तुम्हारे नगरपालिका और महानगरपालिके विचारन स्टेप घयावे लगते बगा ग्राहक पॉइंट ऑफ व्यू मना कि रजिस्टर्ड इंजिनियर पॉइंट ऑफ व्यू मी ज्या गोषी संगित एक मुद्दा कॉमन होता कि तुम्हें तुम्हार नगरपालिका और महानगरपालिकेसोबत संपर्क साधा यह कारण ये है कि या काळामध्ये तसं जर बघितलं तर अपेक्षित आहे ठीक आहे कोरोनाची सिच्युएशन आहे सर्व गोष्टी बरोबर आहेत पण ह्या गोष्टी जर ऑनलाईन व्हायला पाहिजे पण ठीक आहे सरकारी काम आहे त्यामुळे कसं आहे तुम्हाला ऑनलाईन रिस्पॉन्स मिळणे फार कठीण आहे ठीक आहे हे हा माझा अनुभव होऊ शकते तुमचाही अनुभव असेल तुमचा काय अनुभव आहे तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगणार की तुम्ही आधी तुमच्या नगरपालिका आणि महानगरपालिकेसोबत संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार ठीक आहे चला आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे हा की मला आता जी टीम आहे बीपीएमएसची टीम त्यानंतर ज्यांनी टीपी क्लायंट हे सॉफ्टवेअर म्हणून किंवा प्लगिन जे तयार केलेले आहे ऑटोकॅडसाठी आणि अदर सॉफ्टवेअरसाठी त्यानंतर बीपीएमएसची जी महावास्तूची वेबसाईट आहे ही डेव्हलप करत आहेत त्यानंतर मेंटेनन्स करत आहेत त्यांच्यासोबत एक छोटीशी त्यांना मला रिक्वेस्ट आणि एक प्रश्न विचारायचा आहे सर्वात आधी तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे तो विनम्र प्रश्न म्हणजे हा की जर तुमची वेबसाईट तुमचं सॉफ्टवेअर तुमचं प्लगिन जर रेडी नव्हतं तर तुम्हाला काय घाई झाली होती 1 एप्रिलला लॉन्च करायची हा माझा सर्वात पहिला प्रश्न आहे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कृपया उत्तर द्या त्यानंतर रिक्वेस्ट म्हणजे ही अशी रिक्वेस्ट की एक आर्किटेक्ट म्हणा किंवा एक सिव्हिल इंजिनियर म्हणून आपण मी तुमच्याकडे म्हणा किंवा बाकी जेवढी आर्किटेक्ट आहे ठीक आहे आपण ग्राहकांना थोडा वेळ बाजूला ठीक आहे ती नॉन टेक्निकल असतात त्यांना त्याबद्दल जास्त डिटेल्स माहिती नाही ठीक आहे पण मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे मी स्वतः 3 यूट्यूब चॅनल त्यानंतर एक ब्लॉग त्यानंतर एक ॲप हँडल करतो ठीक आहे त्यामुळे मी समजू शकतो की हा ठीक आहे टेक्निकल्स एरर असतात खूप वेळ जातो सर्व बरोबर आहे पण प्रश्न हाच आहे की तुम्हाला घाई काय झाली होती लिगली लॉन्च करण्यासाठी तुम्ही जर सांगितलं असतं की ठीक आहे आणखीन वेळ लावू शकतो तर आम्ही आर्किटेक्ट आणि इंजिनियरने ती गोष्ट ॲक्सेप्ट केली असती ठीक आहे ही अशी चुकीची अनडेव्हलप झालेली वेबसाईट डेव्हलप लॉन्च करण्यात काय फायदा किंवा आपण काय इमेज क्रिएट केली हा एक माझा प्रश्न आहे आणि त्यानंतर माझी विनंती अशी आहे की या प्रोसेसमध्ये बघा मी बीपीएमएस टीमची सर्वप्रथम तर आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचे एक जे सॉफ्टवेअर त्यांनी लॉन्च केले होते मी कन्सेप्टबद्दल बोलत आहे खूप छान कन्सेप्ट आहे अगदी सर्व गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात जर यावर प्रॉपरली जर काम केलं गेलं तर आणि सर्वांचा सपोर्ट जर मिळाला तर पण मला हे विचारायचं आहे की आपण महाराष्ट्र राज्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आपण महाराष्ट्र राज्यासाठी एक वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन किंवा एक कम्प्युटर प्लगिन किंवा सॉफ्टवेअर जर डेव्हलप करत आहोत तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ठीक आहे आपण एखाद्या कॉलेजमधील प्रोजेक्ट तयार नाही करत आहोत ठीक आहे की जिथं आपण काय म्हणतात काही उत्तर दिलं की टेक्निकल एरर होते हे चालणार नाही मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आम्ही टेक्निकल लोक आहोत बरोबर आहे मी यामध्ये मार्चमध्ये जे वेबिनार झाले होते ते सुद्धा जॉईन केले होते त्यामध्ये एक आय ए एस ऑफिसरसुद्धा आले होते मला म्हणायचं की तुम्ही एवढे लोक जर रिप्रेझेंट करत आहात ठीक आहे या प्रोसेसमध्ये तर असं नॉन टेक्निकल नॉन प्रोफेशनल बिहेवियर महाराष्ट्र राज्याच्या टीमला शोभत नाही महाराष्ट्र राज्य फार मोठी गोष्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी काम करणं तर माझी सर्वांना विनम्र विनंती आहे की या वेबसाईटवर किंवा या सॉफ्टवेअर जर तुम्ही काम करत आहात तुम्ही जर रिस्पॉन्सिबल आहात तर प्लीज प्रोफेशनली काम करा एक तारीख द्या की आमचं या तारखेपर्यंत होणार या तारखेपर्यंत नाही होणार थोडं प्रोफेशनल जर बिहेवियर राहिलं तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो अदरवाईज काय आहे बघा सरकारी काम हा एक वेगळा विषय ठीक आहे तसंही सरकारी कामाला कोणी फार म्हणजे सिरियसली घेत नाही एक टाळाटाळाच असते ठीक आहे त्यामध्ये आम्ही समजू शकतो पण मी ॲज अ इंजिनियर पर्सनली मी तुम्हाला आणि स्वतःचे ज्या टेक्निकल गोष्टी मी करत आहो जसं वेबसाईट झालं किंवा काही ॲप्स झाले मोबाईल ॲप्स झाले यावर मी स्वतः काम करत आहो तर मला एक समजत आहे की एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ठीक आहे आपण नॉन टेक्निकल लोक नाही आहोत आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते एखाद्या सरकारी अधिकाऱ्याप्रमाणे किंवा एखाद्या नेत्याप्रमाणे आपण काहीही उडवाउडवीची उत्तरं देण्यापेक्षा एक प्रॉपरली एक डेट द्या तुम्ही की या तारखेपासून ह्या गोष्टी सुरू होतील ही टेक्निकल्स एरर आहेत आणि एक गोष्ट माझी विनंती हीच आहे की आपण महाराष्ट्र राज्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करत आहोत आपण महाराष्ट्र राज्यासाठी वेबसाईट डेव्हलप करत आहोत तर ही फार आदराची अभिमानाची गोष्ट आहे त्या अभिमानाला त्या आदराला आपण समजून घ्या हीच माझी एक विनम्र विनंती आहे धन्यवाद मला आशा आहे की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद